नमस्कार, मी अजय शेरकर, झुंजार नेता लाइव चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सुरुवातीला पाहूया बातम्या एक्सप्रेस। कोरोनामुळे गरिबांचे नुकसान, सरकारने न्यायासारखी योजना आणावी, राहुल गांधी। मागील 24 तासात 3 पोलीस अधिकाऱ्यांसह 59 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण। आमिर खानच्या घरातील कर्मचारी सुद्धा झाले पॉझिटिव्ह। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांच्या घरावर ईडीचा छापा। मुंबईच्या हॉटेल ताजवर पुन्हा दहशतवादी हल्ला करण्याची धमकी। शुद्ध देसी रोमांस या चित्रपटासाठी सुशांतला मिळाले होते 30 लाख रुपये। नाशिकमध्ये कडक लॉकडाऊन, छगन भुजबळ यांनी केली घोषणा। देश अनलॉक 2च्या दिशेनं, ठाण्यात 12 जुलैपर्यंत पुन्हा लॉकडाऊन। अनलॉक 1 पासून लोकांमध्ये निष्काळजीपणा वाढला, पंतप्रधान। पुण्यामध्ये आता अर्ध्या तासात होणार कोरोना टेस्ट। नागपुरात सॅनिटायझर पिल्यानं एका व्यक्तीचा मृत्यू। पतंजलीचा युटर्न, आणि कोरोनावर औषध बनवलंच नाही। आणि आता बातमीपत्र विस्तारानं। जिल्हा रोजगार हमी योजनेअंतर्गत विविध शासकीय कार्यालयामध्ये प्रकल्प अधिकारी तांत्रिक सहाय्यक ठाण मानून बसलेले आहेत। या ठिकाणी अनेक अधिकारी आणि कर्मचारी आपले हितसंबंध जोपासत वलय निर्माण केले होते। या सर्वांच्या काल जिल्हाधिकाऱ्यांनी बदल्या केल्या असून यांना तात्काळ बदली झालेल्या ठिकाणी इतर ठिकाणी रुजू होण्याचे आदेश दिले आहेत। यामध्ये 37 प्रकल्प अधिकारी, 70 तांत्रिक सहाय्यक आणि 22 संगणक चालकांचा समावेश आहे। या सर्वांचा एकेकाळी जिल्हाधिकाऱ्यांनी बदल्या केल्यामुळे हितसंबंध उतरलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपली राजकीय वशिलीबाजी लावत बदली रद्द करण्याचा दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत। झुंजार नेता लाईव्ह चॅनलसाठी दीपक जाधव, बीड। बीड जिल्ह्यात ऑक्टोबर नोव्हेंबर 2019 मध्ये चक्रीवादळाच्या परिस्थितीमुळे आलेल्या अवेळी पावसामुळे शेती पिकांचे व बहुवार्षिक पिकांचे नुकसान झाले होते। यातील उर्वरित अपघातग्रस्त बाधित शेतकऱ्यांना विशेष दराने 71.88 कोटी रुपये मदत देण्यास मान्यता देण्यात आली आहे, असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री नामदार धनंजय मुंडे यांनी केले आहे। त्यामुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। अंबाजोगाई शहरात मुसळधार पावसामुळे जागोजागी पाणी साठल्यामुळे अंबाजोगाई जलमय झाली आहे। पाऊस खूप चांगला झाला असला तरी अंबाजोगाई मधील रस्ते मात्र नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत। अंबाजोगाई येथील कृषी महाविद्यालयासमोरील रस्ता BMC ऑफिस पासून ते कुंकलोड हॉस्पिटल पर्यंत, तसेच आंबेडकर चौक ते तथागत चौक हे रस्ते पूर्णपणे उकळून गेले असून खड्ड्यातील पाणी साठ्यामुळे त्याचा अंदाज नागरिकांना येत नसून बरेच दुचाकीस्वार गाडीवर स्लिप झाले आहेत। नगरपालिका प्रशासनाने मात्र या रस्त्याकडे साफ दुर्लक्ष केले आहे। एखाद्या सामान्य नागरिकाचा जीव गेल्यानंतरच महापालिका या रस्त्याकडे लक्ष देणार आहे का, अशी विचारणा नागरिकांमधून होत आहे। झुंजार नेता लाईव्ह चॅनलसाठी प्रसेनजीत आचार्य, अंबाजोगाई। भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याच्या निषेधात संबंध राज्यात पडसाद उमटले होते। मात्र आज बीडच्या माजलगावमध्ये पडळकरांच्या समर्थनाचा दुग्ध अभिषेक घालण्यात आला। माजलगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पडळकरांच्या प्रतिमेला अभिषेक घालून समर्थन देण्यात आलंय। राजकीय भाष्य केल्यानंतर पवार समर्थकांकडून हजारो लोकांनी सोशल माध्यमातून शिव्यांची लाकोळी वाहिली, तरी देखील पडळकर समर्थक गप्प बसले होते। कारण राजकीय भाषामध्ये मतभेद नसतात हेच सांगण्यासाठी पडळकर समर्थकांनी आज माजलगावात पडळकर यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करून त्यांचं समर्थन केलंय। समाजच्या वतीने, मल्हार शेता धनगर समाजच्या वतीने आम्ही ते एक आंदोलन आम्ही का केले, दुधाचा अभिषेक आम्ही इथं घातलेला आहे। किंवा पडळकर साहेब एक मोठे नेते, चांगले माणसं आहेत आणि धनगर समाजच्या आरक्षण करता जिथे तिथं आरक्षण असेल तिथं तिथे धावून आलेले आहेत। म्हणून आम्हाला एकच वाटलं की पडळकर साहेब चांगले नेते आहेत की आपण त्यांचा दुधाचा अभिषेक घातला पाहिजे, आपल्या नेत्याचा स्वाभिमान बाळगला पाहिजे, म्हणून आम्ही त्या अभिषेक घातला। औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 252 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे। त्यामध्ये 151 पुरुष आणि 101 महिला आहेत। आतापर्यंत 5,535 कोरोनाबाधित आढळले असून 2,669 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत। 259 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, त्यामुळे आता 2,607 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे औरंगाबाद जिल्हा प्रशासनानं कळवले आहे।
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोरोना काळात देशाला सहाव्यांदा संबोधित केले आहे. यावेळी मोदींनी गरीब कुटुंबांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. कोरोना काळात सुरू करण्यात आलेली गरीब कल्याण अन्न योजना आता दिवाळीपर्यंत म्हणजेच नोव्हेंबर अखेरपर्यंत सुरू राहणार आहे. या अंतर्गत गरीब कुटुंबातील प्रत्येक सदस्याला सरकार 5 किलो गहू आणि 5 किलो तांदूळ मोफत देण्यात येईल. यासह प्रत्येक कुटुंबाला दरमहा 1 किलो डाळ देखील मोफत देण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये पावसानं दमदार हजेरी लावली आहे. दरम्यान आज आष्टी परिसरामध्ये जोरदार पाऊस पडला असून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. कोरोनाच्या महामारीमुळे सर्वजण हैराण असताना पावसानं मात्र दिलासा दिला आहे. जिल्ह्यात अगदी मान्सूनच्या आगमनापासून पाऊस समाधानकारक असल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या काही ताज्या आणि नव्या घडामोडीसह. तोपर्यंत नमस्कार.